आपण बघाय साम टीव्ही पुस्तक प्रकाशनाचा व्यवसाय हा तसाही आधीपासूनच अडचणीत सापडलेला आणि आता याच व्यवसायाला लॉकडाऊन आणि कडक निर्बंधांमुळे मोठे फटके बसतायत. पाहूयात. लॉकडाऊन निर्बंधांचा साहित्य क्षेत्रालाही फटका. प्रकाशक प्रिंटिंग प्रेसचा व्यवसाय संकटात. साहित्य क्षेत्रावर सर्वात मोठी आर्थिक आणीबाणी. सलग 7-8 महिने चाललेला लॉकडाऊन आणि त्यानंतर घातले गेलेले निर्बंध यामुळे इतर क्षेत्रांप्रमाणे साहित्य क्षेत्रातही आर्थिक काळोख निर्माण झालाय. अनेक बंधनं असल्यामुळे पुस्तकांची वाहतूक ठप्प झाली आणि वाचकांची पुस्तकांची मागणीही तुलनेनं कमी झाली. यंदा साहित्य संमेलन न झाल्यानं पुस्तक विक्रीवर मोठा परिणाम झालाय. सोबतच पुस्तकांच्या प्रदर्शनावर निर्बंध घातले गेलेत. महत्वाचं म्हणजे वाचनालय बंद असल्यानं पुस्तकांची मागणी रोडावली आहे. वाचकांकडून होणारी पुस्तकांची मागणी 1.5 वर्षात कमी झाली आहे. यंदाच्या वर्षी घरकुंडीमुळे खरोखरी फारच वाईट दिवस आलेले आहेत. ग्रंथालयांचं अनुदान अजून मिळालेलं नाही, त्यामुळे पुस्तक विक्री ठप्प आहे. अनेक प्रकाशकांना त्याचा मोठा फटका बसलेला आहे. राज्य सरकार पुढे, केंद्र सरकार पुढे, कोरोनासारख्या जागतिक महामारीमुळे अनेक समस्या त्यांच्यापुढे असताना ग्रंथालय पुस्तक हा सर्वात शेवटच्या प्रायोरिटीचा विषय त्यांच्या दृष्टीनं ठरलेला आहे. पुस्तकं ही अजूनही सरकारच्या दृष्टीनं जीवनावश्यक गोष्टींच्या यादीमध्ये समाविष्ट होत नाहीत, हे आपल्या सर्वांचं दुर्दैव आहे. मुळात पुस्तकांचीच विक्री घटल्यामुळे पुस्तक विक्रेते, पुस्तकांच्या दुकानातील कर्मचारी आणि प्रिंटिंग प्रेस मालक कर्मचारी आर्थिक संकटाच्या गर्तेत ढकलले गेलेत. आपल्या कुणाला उदास वाटलं, एकटेपणा जाणवू लागला, तर पुस्तक एखाद्या जीवलग मित्रासारखं साथ देतं. पण हा जीवलग मित्र आता एकटा पडलाय. त्यामुळे साहित्य क्षेत्र आणि प्रकाशन व्यवसायाला सरकारनं आर्थिक पाठबळ द्यायला हवं अशी मागणी होऊ लागली आहे. अश्विनी जाधव केदारी, साम टीव्ही, पुणे.